17 डिसेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. गिरळगाव वाघोदा दरम्यान रस्त्यावर उभ्या करून ठेवलेल्या डांबर मशीनमुळे दुचाकी अपघात, तरुण गंभीर जखमी. न्हावी गावातून 18 वर्षीय तरुणी बेपत्ता, फैजपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार. पिळोदा बुद्रुक येथील घराच्या गच्चीवर ठेवलेले 4 पोते सोयाबीन चोरी, फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. वडोदा गावातील पत्री शेडमध्ये ठेवलेले 45,000 रुपये किमतीचे कापूस चोरी, यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल. डांबुर्णी शेत शिवारातून राज्य विद्युत वितरण कंपनीचे विद्युत तार चोरी, रोहित्रचे अज्ञाताने केले नुकसान. यावल ग्रामीण रुग्णालयात शनिवारी घेण्यात आले मानसिक आरोग्य ताणतणावमुक्ती शिबिर, शिबिरात 393 रुग्णांची मोफत तपासणी. यावल येथील शेतकी संघात आज रविवारी अल्पसंख्याक दिनाच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी होणार समाजातील गुणवंतांचा गुणगौरव. किनगाव येथे हजरत मलंगशहा बाबा यांचा सोमवारी संदल, तर मंगळवारी उर्स शरीफ. तर यावल येथील यश एजन्सीच्या दिवाळी फेस्टिवल ऑफरची लकी ड्रॉ सोडत उत्साहात झाली संपन्न. मान्यवरांच्या हस्ते ग्राहकांना केले बक्षीस वितरण. आता बघूया सविस्तर घडामोडी. यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे. दरवर्षी डेनिम शोरूममध्ये विविध प्रकारची ऑफर असते. यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे. 2,000 खरेदीवर टी शर्ट फ्री, 4,000 खरेदीवर शूज फ्री आणि 5,000 खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री. तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेटवस्तू दिली जाणार आहे. तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून. चोपडा यावल रस्त्यावर गिरळगाव ते वाघोद्याच्या दरम्यान असलेल्या डांबर फॅक्टरीच्या जवळ डांबर मशीन रस्त्यावर असल्याने ते दुचाकी चालकाला दिसले नाही आणि त्या मशीनला धडक देऊन दुचाकीस्वार 32 वर्षीय तरुण हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शनिवार 16 डिसेंबर सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडला असून त्याला उपचाराकरिता आता ग्रामीण रुग्णालय यावल येथे आणले जात आहे. चोपडा यावल रस्त्यावर गिरळगाव ते वाघोदा दरम्यान डांबरची फॅक्टरी आहे. या फॅक्टरीच्या समोरील रस्त्यावर डांबरचे मशीन लावले आहे. दरम्यान या रोडावरून मोटरसायकल क्रमांक MH 19 BN 5104 घेऊन कुणाल पाटील वय 32 राहणार चितोळा तालुका यावल हे येत होते. तेव्हा शनिवारी सायंकाळी 7 वाजता अंधार पडल्याने समोरील वाहनाचा प्रकाशात त्यांना रस्त्यावरच लावलेले डांबरचे मशीन हे दिसले नाही आणि त्यांची दुचाकीने मागूनच या मशीनला धडक दिली. या अपघातामध्ये कुणाल पाटील यांच्या डाव्या हाताला जबर दुखापत झाली आहे. तेव्हा त्यांना अपघातस्थळावरून आता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले जात आहे व त्यांच्यावर आता यावल येथे प्रथम उपचार केले जाणार आहेत. न्हावी या गावातून 18 वर्षीय तरुणी ही कोणाला काही न सांगता घराच्या बाहेर गेली आणि बेपत्ता झाली. या 18 वर्षीय तरुणीचा सर्वत्र शोध घेण्यात आला, नातेवाईकांकडे तपास केला, तिच्या मैत्रिणीकडे माहिती घेतली, मात्र ती कुठेच मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. न्हावी तालुका यावल या गावात 18 वर्षीय तरुणी आपल्या कुटुंबासह राहते. दरम्यान ही तरुणी आपल्या घरात कोणाला काही न सांगता घराच्या बाहेर गेली आणि ती बेपत्ता झाली. या 18 वर्षीय तरुणीचा सर्वत्र शोध घेण्यात आला, नातेवाईकांकडे तपास केला, मात्र 18 वर्षीय तरुणी कुठेच मिळून आली नाही. सर्वत्र शोध घेऊनही तरुणी कुठेच मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार देविदास सुरदास करीत आहे. यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस 5 ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैजपूर रोड हॉटेल भाकेरच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावल.
पिळोदा बुद्रुक या गावात घराच्या गच्चीवर सोयाबीन भरून पोते ठेवले होते. तेथून अज्ञाताने 40 किलो वजनाचे पोते चोरी केले. एकूण 7,500 रुपये किमतीचा सोयाबीन तेथून त्याने चोरी केला. हा प्रकार निदर्शनास आल्यावर फैजपूर पोलीस ठाण्यात गावातील एकाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिळोदे बुद्रुक या गावात जगदीश मुरलीधर पाटील यांच्या घराच्या गच्चीवर संदीप सुनील महाजन यांनी आपल्या सोयाबीनचे पोते ठेवलेले होते. त्यांनी सोयाबीनचे पोते त्या ठिकाणी गच्चीवर ठेवलेले असताना त्या ठिकाणी प्रशांत उर्फ चेतन मधुकर कोळी राहणार पिळोदा हा गेला आणि त्याने तेथून या सोयाबीनच्या पोत्यांची चोरी केली. एकूण 7,500 रुपये किमतीचे सोयाबीन त्याने तेथून चोरी केले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर फैजपूर पोलीस ठाण्यात संदीप महाजन यांच्या फिर्यादीवरून प्रशांत उर्फ चेतन मधुकर कोळी याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विकास सोनवणे करीत आहे. वडोदा या गावात चौधरी वाड्यात एका पत्री शेडमध्ये कापूस वेचणी करून ठेवला होता. तेव्हा कोणीतरी अज्ञात चोरट्याने तेथून सुमारे 7 क्विंटल बीटी कॉटन कपाशी 45,000 रुपये किंमत ती चोरी केली. हा प्रकार निदर्शनास आला. तेव्हा यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडोदा तालुका यावल येथील चौधरी वाड्यात पंढरी रामू यांच्या ओपन पत्री शेडमध्ये शेरखा चांदखा तळवी राहणार सावदा यांचे कापूस ठेवले होते. बीटी कॉटन कापूस या ठिकाणी ठेवलेले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने 7 क्विंटल 45,000 रुपये किमतीचे कापूस चोरी केले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर शेरखा चांदखा तळवी यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तळवी करीत आहे. डांभुर्णी शेत शिवारात शेतकऱ्यांना विद्युत कनेक्शन देण्यासाठी लावण्यात आलेले लघुदाबाचे विद्युत तार अज्ञाताने चोरी केले आणि रोहित्राचे देखील नुकसान केले. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. डांभुर्णी शेतशिवारात शेतगट क्रमांक 221 यामध्ये चंद्रशेखर राजाराम चौधरी यांच्या शेतालगत राज्य विद्युत वितरण कंपनीचे रोहित्र आहे. या रोहित्राला फोडून 180 लिटर ऑइल कोणीतरी अज्ञात भामट्याने जमिनीवर फेकून नुकसान केले आणि 28,000 रुपये किमतीचे ॲल्युमिनियमचे तार हे चोरी केले. त्याचप्रमाणे 9 मीटर केबल संच ज्याची किंमत 7,200 याचं देखील त्याने नुकसान केलं. एकूण 38,500 रुपयाचे नुकसान राज्य विद्युत वितरण कंपनीचे झाले आहे. तेव्हा या प्रकरणी किशोर गणू कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अस्लम खान दिलावर खान करीत आहे. यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शनिवारी राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम सामान्य रुग्णालय जळगाव यांच्यातर्फे ताणतणाव मुक्ती व मानसिक आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. सकाळी 11 वाजता या शिबिराला सुरुवात झाली होती व सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत हे शिबिर चालले. यामध्ये यावल शहर व तालुक्यातील तब्बल 393 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. गरजवंतांना समुपदेशन आणि औषध उपचार देखील या ठिकाणी देण्यात आले तर काहींना जळगाव उपचारासाठी नेण्यात आले आहे. यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शनिवारी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव यांच्या वतीने ताणतणावमुक्ती मानसिक आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. सदर शिबिराला सकाळी 11 वाजता सुरुवात झाली व सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत हे शिबिर चालले. रुग्णालयाच्या बाहेर मंडप टाकून वेगवेगळ्या प्रकारच्या रुग्णांची तपासणीसाठी वेगवेगळे पथक या ठिकाणी थांबून होते. या शिबिरात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक, गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयाचे आरोग्य पथक तपासणीसाठी उपस्थित होते. या शिबिरामध्ये शहर आणि तालुक्यातून 185 महिला तर 208 पुरुष अशा 393 रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. गरजूंना जागेवरच औषध उपचार देण्यात आले.
काही मानसिक पीडित रुग्णांना जळगाव येथे उपचारासाठी नेण्यात आले. त्याचप्रमाणे या शिबिरात तज्ज्ञांनी समुपदेशन देखील केले, तर गरजवंतांची रक्ताची तपासणी व विविध तपासण्या करण्यात आल्या. जळगाव जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर किरण पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुशांत सुपे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर आकाश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये यावल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय कुरकुरे, बालरोगतज्ज्ञ डॉक्टर प्रशांत जावळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजू तळवी, तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर विजय पिठोळे, डॉक्टर तुषार सोनवणे एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे, राकेश आहिरे, विकास पाटील कार्यक्रम अधिकारी तथा मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कांचन नारखेळे, गोदावरी वैद्यकीय हॉस्पिटलचे डॉक्टर सुदर्शन राघव, डॉक्टर लावण्या वारियर, डॉक्टर परितोष मंदोरकर, यावल ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टर वैशालिनी कुंभ, डॉक्टर प्रवीण तळवी, इकबाल तळवी, राजनंदनी पाटील, छाया नन्नवरे, रवींद्र माळी, सुभाष कुरकर्णी यांची उपस्थिती होती. या शिबिराच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसतज्ञ दौलत निमसे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शिबिराचे व्यवस्थापक कांचन चौधरी यांनी मानले. तर या शिबिराच्या यशस्वीतेकरिता मानसोपचार विभागाच्या ज्योती पाटील, विनोद गडकर, राखी भगत, मिलिंद बरोट, चंद्रकांत ठाकूर, अधिपरिचारिका ज्योत्स्ना निंबाळकर, देवेंद्र जवरे, कनिफनाथ कांदे आदींनी परिश्रम घेतले. मोठ्या उत्साहात सदर शिबिर पार पडले. तर या शिबिरात टेलिमानस टोल फ्री मदत क्रमांकासंदर्भात जनजागृती करण्यात आली. शिबिरामध्ये महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा विभागाकडून जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. टेलिमानस टोल फ्री क्रमांक 14416 असा असून यातून मनातलं बोलू काही याद्वारे आपण तातडीने मानसिक रुग्णाला जलद गतीने सेवा मिळून देऊ शकतो. म्हणून प्रत्येकाने हा टोल फ्री क्रमांक 14416 हा नोंदून घ्यावा असे आवाहन या शिबिरात करण्यात आले. यावल शहरातील पीस एज्युकेशन एन वेलफेअर सोसायटी यांच्या वतीने अल्पसंख्याक दिनानिमित्त समाजातील गुणवंतांचा गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रविवारी शेतकी संघाच्या सभागृहात सायंकाळी हा कार्यक्रम घेतला जाणार असून मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान सोहळा पार पडणार आहे. यावल शहरात तालुका शेतकरी खरेदी विक्री संघ आहे. या संघाच्या सभागृहात अल्पसंख्याक दिनानिमित्त समाजातील गुणवंतांचा गुणगौरव व समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे. हा कार्यक्रम पीस एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटीकडून आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाचे उद्घाटन जळगावच्या इकरा एज्युकेशनल सोसायटीचे अध्यक्ष करीम सालार सर यांच्या उपस्थितीत होणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल हे राहणार आहे. तर या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर राकीब, एहसान शेख, अखलाक सय्यद यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात NSUI प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, रावेरचे माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद, सावदा येथील हाजी हारून शेठ, जिल्हा परिषदचे माजी गटनेता प्रभाकर अप्पा सोनवणेसह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. तेव्हा या कार्यक्रमात समाजबांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. किनगाव येथे सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील हजरत मलंगशाह बाबा यांचा संदल शरीफ सोमवार दिनांक 18 डिसेंबर रोजी तर उर्ष शरीफ यात्रोत्सव दिनांक 19 डिसेंबर मंगळवार रोजी साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने या दरगाहावर जय्यत तयारी सुरू आहे. हजरत मलंगशाह बाबा यांची दरगाहावर राज्यभरातून भाविक वर्ग नवस फेरण्यासाठी येत असतात. किनगाव तालुका यावल येथे नवसाला पावणारे अशी ओळख असलेल्या मलंगशाह बाबा यांची दरगाह आहे. गावातील चुंचाळे रस्त्यावर ही दरगाह असून येथील यात्रा परिसरातील मुख्य आकर्षण असते. तेव्हा सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील सोमवारी दुपारी 3 वाजेपासून संदलचा कार्यक्रम सुरू होणार आहे. किनगाव बुद्रुक गावातील तडवीवाड्यापासून संदल मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत विविध प्रकारची कलाबाजी व वाद्यपथकाचे आखाडे यामध्ये काठी फिरवणे इत्यादी राहणार आहेत. गावातील कुरेशीवाडा, सोनार गल्ली, शिंपीवाडा मार्गे मिरवणूक मुख्य चौकात येईल व तेथून सुन्नी जामा मस्जिदकडून चुंचाळे रस्त्यावरील दरगाहावर मिरवणुकीचा समारोप होऊन दरगाहावर संदल चढवण्यात येईल. दरवर्षी राज्यभरातून हिंदू मुस्लिम बांधव एकत्रितपणे या संदल मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी येत असतात.
तर दर्गाहावर संदल चढवल्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम होईल. या ठिकाणी भाविक भक्तांना महाप्रसाद वितरण केले जाईल. तर मंगळवारी सकाळपासून उर्ष शरीफचा कार्यक्रम सुरू होईल. मंगळवारी सकाळपासूनच या दर्गाहावर नवस फेरण्यासाठी गर्दी एकत्र होईल. नवस फेरण्याकरिता प्रत्येक व्यक्ती सहवाद्य गावातून मिरवणूक काढून दर्गाहावर येत असतो. तर सायंकाळपर्यंत या ठिकाणी उर्ष शरीफ निमित्त नवस फेरण्याचे कार्यक्रम सुरू असतात. गावात या यात्रोत्सव निमित्त कुठलाच अनुचित प्रकार घडू नये म्हणून यावलचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनोद कुमार गोसावी, पोलीस उपनिरीक्षक मुझफ्फर खान, हवालदार वासुदेव मराठे, नरेंद्र बागुले गावात चोख बंदोबस्त ठेवणार आहे. तर या संदल शरीफच्या दिवशी सोमवार दिनांक 18 डिसेंबर रोजी सायंकाळी गावातील हिंदू बांधव बाळू पाटील उर्फ बाळू दलाल यांच्या वतीने गेल्या 32 वर्षापासून महाप्रसाद वितरणाची परंपरा आजही त्यांनी कायम ठेवली आहे. त्यांच्या वतीने नियाज अर्थात गोड भात हा महाप्रसाद म्हणून वितरण केला जातो. या दर्गावर यातून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडते. यावल येथील यश एजन्सीच्या दिवाळी फेस्टिवल ऑफरची लकी ड्रॉ सोळत मोठ्या उत्साहात पार पडली. मान्यवरांच्या हस्ते लकी ड्रॉ विजेते ग्राहकांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावल शहरात यश एजन्सी आहे. या यश एजन्सीच्या माध्यमातून दिवाळी फेस्टिवल ऑफर विविध ग्राहकांना देण्यात आली होती. या ऑफरमध्ये विविध प्रकारचे इलेक्ट्रिकल साहित्य खरेदी केल्यावर लकी ड्रॉचं कूपन दिलं जात होतं. आणि आता या भव्य दिवाळी फेस्टिवल ऑफरच्या लकी ड्रॉची सोळत मान्यवरांच्या हस्ते यश एजन्सीच्या समोर काढण्यात आली. भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये या ठिकाणी लकी ड्रॉ सोळत काढण्यात आली. सदर लकी ड्रॉ सोळतच्या या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदचे माजी गटनेता प्रभाकरअप्पा सोनवणे हे होते. त्यासोबतच बजाज फायनान्सचे रिजनल मॅनेजर कन्हैया चौधरी सर, बजाज फायनान्सचे एरिया मॅनेजर दिनेश पाटील सर, बजाज फायनान्स शाखा व्यवस्थापक विकास मोरे सर, यावल शहर राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कदीर खान, माजी प्रभारी नगराध्यक्ष अभिमन्यू चौधरी, यावल शेतकी संघाचे व्यवस्थापक सूर्यकांत गाजरे, बजाज शोरूमचे मालक शशिकांत देशमुख, यावल तालुका व्यापारी मंडळचे सचिव सचिन मिस्त्री, यावल ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष इंद्रजित जोशी, यश एजन्सीचे संचालक सतीश बळगुजर सर, लोकेश लाड, ऋषिकेश पाटील, मोहम्मद खान, रफीक पटेल, जय चांडाल, ललित कोळी, अजय कोळी, सागर महाजन या मान्यवरांची उपस्थिती होती. या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लकी ड्रॉ सोळत काढण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस दहिगाव येथील प्रदीप वासुदेव चौधरी यांना प्राप्त झाले. त्यांना 50 इंच 4K LED TV हा मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आला. त्याचप्रमाणे द्वितीय बक्षीस डबल डोअर फ्रीज हे निमगाव येथील ललिता डिगंबर कोळी यांना मिळाले. तृतीय क्रमांकाचे बक्षीस वॉशिंग मशीन चुंचाळे येथील विजय भगवान चौधरी यांना मिळाले. चौथे बक्षीस स्पोर्ट्स सायकल चितोडा येथील ओम दीपक भंगाळे यांना मिळाली. तर वॉटर प्युरिफायरचं बक्षीस यावल शहरातील दिग्विजय संपत मोरे यांना मिळाले. तर डिनर सेटचे विजेते यावल येथील सुषमा संतोष चौहान, साकडी येथील जुबेर खान आरिफ खान, साकडी येथील सत्तार छबूत तळवी, किनगाव येथील कपिल नाना पाटील, यावल येथील मधुकर चौहान. तर स्मार्ट वॉचचे बक्षीस विजेते इमाम शाह बादशाह किनगाव, यावल येथील रुपेश सुरेंद्र जोहरी, यावल येथील शेख जाफर, सांगवी येथील ज्योती खंडू चौहान व यावल येथील सागर अरुण गजरे हे विजेते ठरले. लकी ड्रॉद्वारे या संपूर्ण बक्षिसाची निवड करून बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मोठ्या उत्साहात यश एजन्सीमध्ये दिवाळी फेस्टिवल ऑफरची लकी ड्रॉ सोळत संपन्न झाली. पारदर्शकरित्या ही लकी ड्रॉ सोळत मान्यवरांच्या हस्ते काढून
विजेत्या ग्राहकांना बक्षीस वितरण करण्यात आले.